नमस्कार, मी उमा रेवणकर आपल्या मोगाच्या रांची कूडमध्ये सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आपल्याला तर माहितीच असणार की गोव्यात एकदम ताजे आणि स्वादिष्ट मासे मिळतात आणि प्रत्येक माशाचे वेगवेगळ्या पद्धतीने कालवण पण बनवले जाते. तर आज आपण गोव्याच्या पद्धतीने रावसे कालवण म्हणजेच गोव्याच्या भाषेत रावसचे हुमण कसे बनवायचे ते पाहू. चला तर मग वेळ न काढता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम साहित्य पाहूयात. एक मीडियम साईज रावस, एक पेला ओले खोबरे, 15 ते 20 सुख्या लाल मिरच्या, एक मोठा चमचा हळद पावडर, एक मोठा चमचा धणे, एक मोठा चमचा स्वच्छ धुतलेले तांदूळ, 2 मोठे चमचे खोबरेल तेल किंवा गोडे तेल, एक बारीक चिरलेला कांदा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडीशी चिंच, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ. प्रथम आपण रावस मासा स्वच्छ कसा करायचा ते पाहूया.
आता आपण वाटण्याची तयारी करूयात. त्यासाठी प्रथम आपण सुक्या लाल मिरच्यांचे देठ बाजूला करून घेऊया. नंतर मिक्सरच्या भांड्यात एक पेला ओले खोबरे, 15 ते 20 सुक्या लाल मिरच्या, एक मोठा चमचा हळद पावडर, एक मोठा चमचा धणे, एक मोठा चमचा स्वच्छ धुतलेले तांदूळ, थोडीशी चिंच आणि गरजेनुसार पाणी घालून बारीक वाटून घेऊयात. आता आपण इकडे पाहू शकता वाटण बऱ्यापैकी बारीक वाटलेले आहे. ते आपण गरजेनुसार पाणी घालून पातळ करून घेऊया. कालवणाच्या फोडणीसाठी एका मोठ्या पातेल्यात 2 मोठे चमचे खोबरेल तेल गरम करून घेऊया. तेल गरम झाले की त्यात एक बारीक चिरलेला कांदा आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालूया. कांदा खरपूस परतून झाला की त्यात चिमूटभर हळद पावडर घालूयात. फोडणीत हळद पावडर घातली की कालवणाला सुंदर रंग येतो. आता आपण वाटण मिक्स करूयात आणि गरजेनुसार पाणी घालून पातळ करून घेऊया. नंतर चवीप्रमाणे मीठ घालून उकळी काढूयात. इकडे आपण वाटणात चिंच घातलेली आहे, पण आपण पाहिजे असल्यास उकळी यायच्या आधी कैरीचे तुकडे किंवा कोकम पण घालू शकता. आता उकळी यायला लागलेली आहे तर आपण एका मागोमाग एक रवसचे तुकडे घालूयात. पुन्हा उकळी यायला लागली की 5 मिनिटे स्लो आचेवर शिजवून घेऊया. नंतर वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करूया. तयार आहे स्वादिष्ट गोव्याच्या पद्धतीने बनवलेले रावसचे कालवण. आहे ना सोपी आणि एकदम झटपट रेसिपी. प्रत्येक माशाप्रमाणे कालवणाची चव बदलत असते आणि ही तर आपल्या गोव्याची स्पेशालिटी आहे. चला तर मग आज आपण रावसचं कालवण बनवून आस्वाद घ्या. नेक्स्ट टाईम आपण अजून दुसऱ्या माशाचं कालवण बनवूया. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, आपल्या मोगाच्या रांचीकुडला सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करा. तर पुन्हा भेटूया अशा सोप्या आणि झटपट रेसिपींसोबत. तोपर्यंत देव तुमच्या सगळ्यांचे आरोग्य बरे धरू.